अश्विन महिन्यातील कोजागिरी पौर्णिमा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. शरद ऋतूतील अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असं म्हटलं जातं. त्याबरोबरच या पौर्णिमेला शरद पौर्णिमा, कुमुद पौर्णिमा, माळी पौर्णिमा आणि रास पौर्णिमा या नावांनी देखील ओळखलं जातं. हा दिवस अतिशय उत्साहात साजरा केला जातो. या कालावधीत पावसाळा संपलेला असतो, ज्यामुळे आकाश स्वच्छ आणि वातावरण छान असतं. यावेळेस चंद्राचे पूर्णबिंब आकाशात अतिशय सुंदर दिसते. मित्रांनो, हिंदू शास्त्राप्रमाणे या दिवसाला अतिशय महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे, कारण या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ आलेला असतो. त्याबरोबरच पूर्ण वर्षात या दिवशी चंद्र त्याच्या 16 कलांमध्ये परिपूर्ण असतो. त्यामुळे या कालावधीतील चंद्र किरणे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असतात, ज्याविषयीचा संदर्भ पुराणात देखील सांगितला गेलेला आहे, ज्यानुसार लंकापती रावण अश्विन पौर्णिमेच्या रात्री चंद्र किरणे आरशाच्या सहाय्याने आपल्या नाभीद्वारे ग्रहण करत असे, ज्यामुळे त्यांना आरोग्य व तारुण्य प्राप्त होत असे. मित्रांनो, या दिवशी केल्या जाणाऱ्या व्रताला कोजागर व्रत असं म्हटलं जातं, ज्यात दिवसा उपवास केला जातो आणि रात्री देवी लक्ष्मी, भगवान इंद्र आणि चंद्राची पूजा केली जाते. पूजेनंतर चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवला जातो, ज्यात दूध आटवून मग त्यात केसर, बदाम, पिस्ता, चारोळ्या, साखर वगैरे टाकून ते तयार केलं जातं. या दुधात मध्यरात्री चंद्राची किरणे पडू दिली जातात, ज्यामुळे या दुधाचं पौष्टिक तत्व वाढतं आणि त्यानंतर हे दूध प्राशन केलं जातं. मित्रांनो, कोजागिरी पौर्णिमेची चंद्र किरणे शुभ व आरोग्यवर्धक असल्याने या दिवशी उत्तर रात्रीपर्यंत जागरण करण्याच्या प्रथेला सुरुवात झाली, ज्या दरम्यान भजन, कीर्तन, नृत्यकला, गाणी, खेळ इत्यादींचं आयोजन केलं जातं. प्राचीन ग्रंथांमध्ये असं देखील सांगितलं गेलं आहे की मध्यरात्रीनंतर साक्षात देवी लक्ष्मी येऊन को जागर्ती म्हणजेच कोण जागरण करत आहे हे पाहते व जागरण करणाऱ्यावर संतुष्ट होऊन त्याला कृपा आशीर्वाद देते. मित्रांनो, कोजागिरी पौर्णिमेला उपवास, पूजन आणि जागरण याला महत्त्व आहे. त्याबरोबरच रात्रीच्या वेळेस घर, अंगण, रस्ते, बाग, बगीचे आणि मंदिरं इथे दिवे प्रज्वलित केले जातात. कृषी संस्कृतीमध्ये देखील या दिवसाला विशेष महत्त्व आहे. शेतकरी वर्गामध्ये हा दिवस अतिशय उत्साहात साजरा केला जातो. मुख्यतः कोकणामध्ये या दिवसाला नवान्न पौर्णिमा असं म्हटलं जातं. या काळात घरात नवीन धान्य आलेलं असतं आणि त्याची पूजा करून त्याच्या प्रति अपूर्बाई व्यक्त केली जाते. त्याबरोबरच नवीन धान्य जसं की भात व नाचणी यांच्या लांब्या, गोंडा व कुरड्याची फुलं आंब्याच्या पानात एकत्र करून मग ते शुभ शकून म्हणून सर्वत्र बांधलं जातं, ज्याला नव असं म्हटलं जातं. मित्रांनो, या दिवशी नवीन धान्यापासून भोजन तयार केलं जातं आणि देवाला नैवेद्य दाखवलं जातं. त्याबरोबरच नवीन धान्याच्या स्वागतासाठी दाराबाहेर रांगोळी देखील काढली जाते. असं म्हटलं जातं की या दिवशी भगवान श्रीकृष्ण यांनी वृंदावन येथे राधा व गोपियांसोबत रासलीला केली होती आणि म्हणूनच भारताच्या अनेक भागात आणि मुख्यतः गुजरातमध्ये या दिवशी रास गरबा केला जातो. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने शरद पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमा हा दिवस सर्वत्र आनंदात व उत्साहात साजरा केला जातो. तर ही होती माहिती अश्विन महिन्यातील कोजागिरी पौर्णिमा याविषयी. तर मित्रांनो, हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा.